नमस्कार, मी रानिका स्लिवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत. खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षाने घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली आहे. खासदार दिलीप गांधी यांची लोकसभेची उमेदवारी डॉ सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाने जवळपास कापल्यातच जमा झाली असल्याची भावना गांधी समर्थकांमध्ये झाली असून आज खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते दिलीप गांधी यांच्या बंगल्यासमोर जमा झाले. त्यांनी खासदार दिलीप गांधी यांनी आता ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. परंतु यावेळी खासदार दिलीप गांधी यांनी संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना शांत केले. करून घेतला असला आपण काल प्रवेश होण्या अगोदरची पार्श्वभूमी पाहिली. सुजय विखे हे या मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले, अनेक सभा घेतल्या, परंतु सुजय विखेंचा कार्यक्रम ज्या ठिकाणी व्हायचा त्या ठिकाणी 400-500 किलोची बिर्याणी, दारू, पैसे याचा प्रचंड वारेमाप वापर त्या ठिकाणी झालेला आहे. भालवणी असेल, तिसगाव असेल, कार्यकर्ते बसलेले आहेत. दिलीप गांधी साहेब या मतदारसंघामध्ये 3 खासदार झाले, कोणाला चहासुद्धा निवडणुकीच्या काळामध्ये पाजलेला नाही. दारू मटण हा विषय लांब आहे आणि म्हणून पैशाच्या सत्तेच्या माझावर या ठिकाणी या तरुणाईला बिघडण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते सुजय विखेने सुरू केलेलं आहे. आणि ही नगर दक्षिणची जनता ही अत्यंत सुज्ञ अशी जनता आहे आणि म्हणून सुजय विखेंचा कुठलाही मनसुबा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सक्सेस होऊ देणार नाही. पेपरवाल्यांनी सुद्धा छापलं होतं की तुमच्या आजचं एक काम दाखवा, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस देतो. अशा प्रकारे तुम्ही नुसते सत्तेसाठी या भागात यायचं, या तरुणांना बिघडवायचं काम करायचं हे भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही. दारू मटण ही संस्कृती भारतीय जनता पार्टी चालत नाही. आज तुम्ही संघावर वेळोवेळी टीका केली, परिवारावर वेळोवेळी टीका केली, मोदींवर टीका केली आणि आता तुम्ही कोणत्या तोंडाने या ठिकाणी मत मांडणार आहे. म्हणून श्रेष्ठींना सुद्धा आम्ही या ठिकाणी खनकम सांगणार आहोत की हे तिकीट सन्माननीय खासदार दिलीप गांधी साहेब यांनाच मिळालं पाहिजे. सुजय विखेला तिकीट द्या आणि त्यांना 5 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करू द्या. मित्र, आपण फक्त प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत, अजून तिकीट वाटपाला वेळ आहे. आज काही नावं जाहीर होणार आहेत आणि उद्या आपली यादी या ठिकाणाहून दिल्ली जाणार आहे. दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहोत की माननीय खासदार दिलीपजी गांधी साहेब यांचा विचार या ठिकाणी झालेला पाहिजे. आम्ही प्रमुख कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलेलो आहोत. चाहे तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला दुसरं काही नको, आम्हाला दुसरं काही सांगू नका. एक असं की आपण भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहोत. सुरुवातीपासून आपण जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीची वाटचाल केली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जीनं आपलं योगदान देऊन ही पार्टी उभी केलेली आहे. याच्यात अटलजी, आडवाणीजी, आपल्या राज्याचे वाडणे पाटील, नासक फणंदे सर, सुरवत महाजन, लोकनाथजी मुंडे अशा सगळ्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. आणि आता असं काम आपण केलेलं असल्यामुळे आता सध्या देशामध्ये 2014 केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. आपण अतिशय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली कधी नव्हे देशाचा विकासाचा वेग वाढला, एकंदरीत लोकांमधला आत्मविश्वास वाढला, सामान्य माणसाला न्याय मिळाला. राज्यात पण त्याच परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय चांगल्या योजना राबवल्या. त्याच्यामुळे आपलं दुष्काळी जिल्हा जो आपण म्हणत होतो हा दुष्काळी जिल्हा आता जलाम सुफलाम होतो आहे. याला देशाच्या पातळीवर जलसंधारणाचं काम चांगलं केलं, पाण्याची पातळी वाढली, पण पहिल्या क्रमांकाचं बघित असं हे एकंदरीत सगळं वातावरण. आता आपल्या नेत्यांनी ज्या पद्धतीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या शेवटी असं की ते मुंबईत बसलेत, महाराष्ट्राच्या एकंदरीत सगळा विषय ते करत असताना
त्यांनी हा निर्णय आता घेतला आहे. त्या निर्णयात आता शेवटी पक्ष वाढवायचं, जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे, केंद्रात परत आपली सत्ता आणायची, असा विषय सर्वदूर चालू आहे आणि तो करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि याच्यासाठी त्यांनी प्रवेश केला आहे. परवा साताऱ्यामध्ये भोसलेंचा प्रवेश केला, काल विज्ञानचा त्यांनी प्रवेश केला. याच्या पाठीमागं आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी परत यावी, देशाप्रती चांगलं काम करा असं म्हणजे मला असं वाटतं की आता ह्या संदर्भात अजून आपल्याकडे 2-4 दिवसाचे अवधी आहे. मी परत मुख्यमंत्री महोदयांना भेटतो आहे, त्यांना त्यांचा प्रवेश केला, त्यांना आपण केंद्राच्या नेतृत्वाला भेटूया, तुमच्या सगळ्यांच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. आणि मला खात्री आणि विश्वास आहे की कुठे एखाद्या वेळेस कुठेतरी एक शेवटी असतं राजकारणामध्ये आशा धरून चालावं लागतं. कधी पण काहीही होऊ शकतं, चांगल्या पद्धतीचा विचार होऊ शकतो. आणि मला असं वाटतं की उद्या पण एखाद्या वेळेस चांगला निर्णय घेऊ शकतो. म्हणून आपण सगळेजणं एका अनुशासनात वाढलेलो आहोत, चांगलं काम करण्याची आपली मानसिकता आहे आणि आपण सगळे एका विचारानं एका दिलाने काम करत आहोत. म्हणून मी तुम्हाला ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की तुमच्या भावना माझा समरस आहे. एवढंच नव्हे तर काही कार्यकर्ते काल जेवले नाही, म्हणजे काही कार्यकर्त्याला मी रात्री स्वतः माझ्या हाताने जेवायला घातलं. कारण एक असं की भावना आहे, तुमचा एक विश्वास आहे, माझ्या कामाबद्दल तुम्हाला समाधान आहे, जनतेला पण समाधान आहे. परंतु काही राजकीय निर्णय झालेले असतात, त्या निर्णयाशी आपण मूल्यमापन करूया, परत एकदा मुख्यमंत्र्याला भेटूया आणि त्याच्यातून कसा मार्ग निघेल. आपले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांना पण आपण भेटूया आणि केंद्राच्या सर्व नेतृत्वाला आपले अध्यक्ष आदरणीय अमित भाई शाह यांना भेटू, नितीन गडकरी साहेबांना भेटू, राजनाथ सिंह यांना भेटू, पंतप्रधानांना भेटूया आपण. याच्यातून काही मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. नंतर पुढे पाहूया काय करायचं ते, अजून आपल्याला वेळ दिलेली नाही आहे. तर आता आपण थांबणं हे त्याच्यावर उत्तम आहे असं मला वाटतं. म्हणून कोणी पण कृपया मी सांगायला विनंती करेन, चुकीचे स्टेटमेंट तुम्ही करू नका. तुमच्या भावना मला कळत आहे, परंतु काय असतं माहिती का, राजकारणामध्ये आपण एका विचारधारेत तयार आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वाटचाल करावी अशी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आणि तिथून पुढे आपण ते 2-4 दिवस वाटतो आणि मग पुढे ठरवूया काय करायचं. तोपर्यंत तुम्ही कोणी चुकीचे स्टेटमेंट देऊ नका, चुकीचं कोणाची बोलू नका. प्रत्येक मनुष्य हा महत्त्वाचाच आहे, प्रत्येकजण कामाचाच आहे, त्यामुळे कोणाला न दुखवता आपल्याला कसं चांगलं काम करता येईल याचा विचार आपण नक्की करू. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो.